नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आपले जे वार आहेत का, आठवड्याचे वार, ह्यांची जुनी नावं सांगणार आहे. पण ही नावं सांगण्या अगोदर तुम्ही जर आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिरला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारी नवनवीन माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तर वेळ न लावता चला सुरू करू आपल्या मराठी वारांच्या जुन्या नावांना. ही नावं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या व तुमच्या घरी आजी आजोबा असतील तर त्यांना ही नावं नक्की विचारा, ह्या वाराला हा जुना वार होता का म्हणून. नवीन नाव आणि जुने नाव. रविवार, रविवार हे आताचा आपण म्हणतो रविवार, संडे. पण ह्या संडेला जुनं नाव काय होतं रे? आदित्यवार. पहा, रविवार, रविवारला जुनं नाव काय होतं? आदित्यवार. पुढचा आहे सोमवार. सोमवारला जुनं नाव काय आहे? पाहायचंय? ठीक आहे. चंद्रवार आणि इंदुवार. पहा, सोमवारला जुनं नाव काय होत? चंद्रवार व किंवा इंदुवार. सोमवारला जुनं नाव काय होत? सोमवारला चंद्रवार किंवा इंदुवार. मुलांना ही नावं तुमच्या वहीमध्ये लिहून घेताय ना? घ्या बरं का, छान आहेत. मंगळवार. मंगळवारला जुनं नाव काय होतं बरं, माहित आहे? सांगायचं? ठीक आहे. मंगळवारचं जुनं नाव आहे भोमवार. काय? भोमवार. मंगळवारचं जुनं नाव आहे भोमवार. पुढचं आहे बुधवार. बुधवारचं जुनं नाव काय होतं? सौम्यवार. बुधवारचं जुनं नाव काय होतं? सौम्य वार. पुढचा आहे गुरुवार. गुरुवारचं जुनं नाव काय होतं? बृहस्पतवार. काय नाव होतं? बृहस्पतवार. बुधवारचं जुनं नाव काय? बृहस्पतवार. पुढचा आहे शुक्रवार. सॉरी, तिथं मागाशी मी तुम्हाला बुधवार म्हटले. गुरुवारचं जुनं नाव काय होतं? बृहस्पतवार. आता शुक्रवार. शुक्रवारचं जुनं नाव काय असेल बरं? भृगुवार. शुक्रवारचं जुनं नाव काय? भृगुवार. ही नावं वहीमध्ये लिहून घ्या मुलांनो. शनिवार. शनिवारचं जुनं नाव काय? मंदवार. शनिवारचं जुनं नाव काय? मंदवार. तर अशा प्रकारे आपल्या आठवड्याच्या वारांची जुनी नावं संपलेली आहेत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलवर नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.